पेगासस फोन हेरगिरी अहवाल हा केवळ भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटलं आहे. त्या काल नवी दिल्लीत भाजपाच्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ज्या कंपनीनं हे प्रकरण उचलून धरलं आहे तिच्याकडेच कोणताही पुरावा नाही असं असताना विरोधी पक्ष केवळ संसदेच्या अधिवेशनाच्या कार्यवाहीत अडथळे आणत आहेत. या स्पायवेअर प्रकरणी 10 देशांची नावं घेतली गेली असली तरी इतर देशातले विरोधी पक्ष हे अशा तऱ्हेने प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मात्र देशाच्या प्रतिष्ठेलाच धोका पोहोचवत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. एमनेस्टी इंटरनॅशनलनं काल या प्रकरणी घुंजाव करत ती यादी काल्पनिकच असल्याचं म्हटलं आहे अशी माहितीही लेखी यांनी दिली.